इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. आणि आता आम्ही चूज करतो आणि यो आमचा ड्रायव्हर आता यो घरी परत आम्हाला नेणार आहे ना. घरी यो परत नेणार आहे. एकशे ऐंशीच्या स्पीडला नेणार आहे माझा भाऊस. तर आता आपण पोहोचलो इथे. पप्पा लोक पुढे गेले आपल्याला मूर्ती चूज करायसाठी आणि प्रशम माग आलाय. मम्मी लिसाला घेऊन लिसूला आनंद झाले. लिसू गाडीतून निघली ना. आणि इथं गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. तर आता ती मूर्ती दाखवतात आम्हाला. अजून तर आणायला गेले आहेत दाखवायसाठी सॅम्पल सगळे चूज करतो. तर आता मी दुसऱ्या शॉपमध्ये चाललो. इथं भेटलं नाही आम्हाला पाहिजे होतं तसं गणपती होते पण ते छोटे होते. तर आम्ही आता दुसरे शॉप चेकआउट करत आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता खूप सारे गणपती आहेत. ते बोलले की तुम्हाला पुढे भेटतील तर आम्ही बघतोय. इथं पण आहेत मोठे मोठे गणपती. तर आता अजून एक शॉपमध्ये थांबलो आहे. इथं पण भेटतील का नाही माहिती नाही. तर पप्पा आणि नाना पुढे गेले. आणि इथं खूप सारे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत. तुम्ही बघू शकता छोटे मोठे जसे तुम्हाला पाहिजे तसे. हे बघा हे सगळे छोटे आहेत. हा एक मोठा बाप्पा आणि इथं तिकडे बघताय. मला ऍक्च्युली गणपती बाप्पा आहे ना तो मोठा हवा आहे. त्या शॉपमध्ये उतरलोय. परत गणपती बघतायत. इथे छोटे छोटे आहेत. यो बघा आणि लिसाला पण यायचं आहे. पण लिसाला घेऊन येऊ शकतात. लिसू तुला यायचं आहे तू काय करणार. ही बघ ही बघ ही बघ. चला 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 चला. तुला चूज करायचा गणपती. मग सगळा हीच चूज करणार आहे. सगळं चूज करून दिले. बघूया पप्पा लोकांसोबत जाऊन बघू शकता. तर आता हे काका बोलतात की पुढे कुठली तरी शॉप आहे तिथे तुम्हाला गणपती भेटतील म्हणजे जसा आम्हाला हवा आहे तसा. तर बघूया. आणि रडायला लागली. लिसू का रडते. अयो काय रडतो. जा तुझ्या दादा जवळ तो बसलाय. कशी घालते बघा. तुझी बोलते तुझ्या मम्मीकडे जा. मम्मी आहे ना. तिला पप्पा पाहिजे. तिला पप्पा पाहिजे. तिला तुझी पोरगी रडतीये. हे बघा आता त्या साईडने गेली. शानी आहे. मग पप्पाची पोरगी आहे ती. तर आता कुठे आलोय. नेक्स्ट स्टॉप हा वाला दुकान सांगितला. कोळी मूर्तीच लागते ना आपल्याला.
म्हणून शोधतोय तर हा वाला सांगितलं. लय मूर्त्या आहेत इथं, तुम्ही बघू शकता पूर्ण मूर्त्यांनीच भरलाय. नाही आहे इथं पण, नाही आता. नेक्स्ट दुकान, चार पाच दुकान शोधून झाले तरी नाही भेटत. ती लिसा उतरली, तिला नुसता पप्पा लागतो. पप्पा नसला ना की तिला, घरात कोण नसलं ना तरी चालतो, पण तिला पप्पा पाहिजेलच पाहिजे. आले पप्पा लोक, पण आपण जाऊन बसूया, मग ते बसतील आणि परत नेक्स्ट दुकान शोधूया तिथं आपल्याला आपला पप्पा भेटेल. पप्पा लोक तिथं परत कारखान्यामध्ये गेलाय, तर आम्हाला भूक लागलेली, आम्ही चिप्स घेतलं खायला. त्याला भूक लागलेली ना, माझ्या भावाला मला चिंता होती म्हणून मी चिप्स घेऊन आलो. पप्पा बोलवतोय मला, म्हणजे गणपती भेटलाय वाटतंय, तर बघतो. इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. आणि आता आम्ही चूज करतो. आम्ही ऍक्च्युली ना एक महिना आधी आलोय गणपती बुक करायला, म्हणून ना गणपती इथे फुल्ली रेडी नाही आहेत, म्हणजे फक्त मूर्ती रेडी आहे, डेकोरेशन वगैरे काहीच रेडी नाही. ते लोक आपल्याला तेव्हा रेडी करून देतील. आणि बघू शकता तुम्ही खूपच जास्त सुंदर आहे. आणि आमचं अजून मूर्तीचं चालू आहे फिक्सिंग, पप्पा लोक करत आहेत. सगळेच मूर्त्या अशा चांगल्या आहे, असं म्हणजे खूप का असं पटकन फिक्स नाही होतं की हीच पाहिजे तीच पाहिजे, फिक्सिंग चालू आहे अजून. तर आता संध्याकाळ व्हायला आली आहे आणि आम्ही अजून इथंच आहोत, आमची मूर्तीत नाही फिक्स होते. एक जागी होती आम्हाला भेटली, त्याच्या मूर्ती सगळ्या सजावटाचा वगैरे वगैरे चालू आहे आमचा. तर फिक्स झाल्यावरती डायरेक्ट तुम्हाला सांगेन की मूर्ती फिक्स झाली आहे. आणि बघा कुठं जायचं, प्रशम ड्रायव्हर तुझ्यासोबत नाही ना गाडीत कुठं, त्याला फक्त हार वाजवता येते आणि हिला रडता येते. आता फायनली आमची मूर्ती बुक झालेली आहे. आम्ही आता नाही दाखवणार, आम्ही डायरेक्ट तुम्हाला गणपतीच्या दिवशी आमची सजलेली आखी मूर्ती दाखवणार आहोत. तर खूपच सुंदर अशी मूर्ती जशी पाहिजे होती तशी भेटली आहे, खूपच जास्त सुंदर. पण आता परत घरी चाललो, डन झाला सगळा. लिसाला पण आवडलं ना, लिसाने चूज केले. लिसाला बाहेर जायचं आहे, लिसाला गरम होते. आणि आमचा ड्रायव्हर आता घरी परत आम्हाला नेणार आहे ना, घरी येऊ परत नेणार आहे. एकशे ऐंशीची स्पीडला नेणार आहे माझा भाऊस. सो फायनली आता आम्ही पोहोचलोय घरी, सगळे दमले, कारण मी दुपारपासून गेलो होतो आणि आता जस्टच घरी आलोय. फ्रेश पण झालं, फक्त केस बांधलाय. जशी मूर्ती हवी होती तशी मूर्ती भेटली आहे. आता फक्त डायरेक्ट तुम्हाला अजून दाखवली नाही आहे मी मूर्ती, मी डायरेक्ट गणपतीतच दाखवेन तुम्हाला. आणि हा व्लॉग मी इथं सेंड करते आता. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आता आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.